आजचा 25 नोव्हेंबर 2021 रोजी हा साजरा झालेला 8वा जागतिक रंगकर्मी दिवस, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते अण्णा पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आपण 2014 सालापासून आज जागतिक रंगकर्मी दिवस मराठी नाट्य कलाकार संघाच्या वतीनं साजरा करतो आहे. आणि दरवर्षी या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित तर होतोच आहे, पण रसिकांचाच नाही तर यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांचा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि यावर्षी तर आपण एक नवीन योजना कलाकार संघाच्या वतीने सुरू केली, कलाकार दत्तक योजना. म्हणजे ज्या कलाकारांनी आपलं आयुष्य वेचलं आहे, आज जे 70 पुढे किंवा 70 उंबरठ्यावर आहेत, जे आर्थिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या आज जे अनेक व्याधींना सामोरे जात आहेत, त्यांना काहीतरी एक ठोस मदत व्हावी म्हणून दरवर्षी कलाकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी त्यांना 18,000 रुपये दिले जाणार आहेत. अर्थात मग यासाठी आपल्याला काही दात्यांची गरज लागते. आणि मला कलाकार संघाचा अध्यक्ष म्हणून सांगायला खूप आनंद होतो आहे की या पहिल्याच वर्षी 16 जणांनी, त्यात कलाकार आहेत, त्यात सामाजिक कार्यकर्ते आहेत, उद्योगपती आहेत, अशा 16 जणांनी या दत्तक योजनेसाठी प्रतिसाद दिला आणि 18,000 रुपये जमा केले. आणि त्यातून आपण यावर्षी 10 ज्येष्ठ रंगकर्मींना या नोव्हेंबरपासून ते पुढल्या ऑक्टोबरपर्यंत दर महिन्याला 1500 रुपये असे 18,000 रुपये त्यांना देणार आहोत. मला वाटतं या वर्षीच्या या जागतिक रंगकर्मी दिवसाची ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आणि जर आम्ही आमच्या पायावर उभं राहिलो, संघ आपल्या पायावर उभा राहिला, कलाकार संघ आपल्या स्वतःच्या हिमतीवर लोकांना मदत करायला लागला, कलाकारांना मदत करायला लागला, तर खऱ्या अर्थी या संघाचं एक महत्त्व कलाकारांना कळेल. कलाकार स्वतःहून नाट्य कलाकार संघाचे सदस्य होतील. आणि या निमित्ताने माझी विनंती आहे सर्व कलाकारांना की वर्षभरातलं केवळ एक मानधन, एका दिवसाचं मानधन तुम्ही जर कलाकार संघाला दिलं तर आपला कलाकार संघ आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम होईल, सबळ होईल, आणि आपण खूप कलाकारांना या माध्यमातून मदत करू शकू. धन्यवाद. मी सगळ्यांना विनंती करतो की रंगभूमी.com कलेविषयी खूप चांगल्या बातम्या म्हणा, चांगलं कव्हरेज म्हणा, हे सातत्याने देत असते. आणि जर आपण रंगभूमी.com हे शेअर केलं, लाईक केलं, तर तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांस्कृतिक क्षेत्रातल्या बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. लक्षात ठेवा, रंगभूमी.com.